नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण कवर करत आहोत जानेवारी 2023 मधील चालू घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये। याच्यामध्ये एक प्रश्न, त्याचं उत्तर आणि त्याचं विश्लेषण जे आहे ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल, जेणेकरून तुमचे उजळणी जे आहे ते पटकन होऊन जाईल। तर आता बघा, सुरुवात करूया, सो बघूया डायरेक्ट प्रश्न। प्रश्न काय आहे, तर इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स म्हणजे IVBP कोटा आहे, ठीक आहे, IVBP कोटे आहे असा प्रश्न आहे। इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स कोटे आहे, पुणे, अहमदाबाद, लखनौ की मैसूर, यापैकी कुठल्या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स म्हणजे IVBPचं मुख्यालय आहे किंवा ती कुठे आहे संस्था ही। तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पुणे। तर पुणे या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स आहे, ठीक आहे, तर पुण्यामध्ये आहे, लक्षात ठेवा। तर बघा, सरकारने पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रॉडक्टसोबत लंपी प्रोव्हॅक लसीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी जे आहे ते करार केलेला आहे, ठीक आहे। लंपी हा जो आजार पसरलेला आहे जनावरांमध्ये, त्वचेचा आजार जो आहे तो, तर यासाठी काय केलेलं आहे की सरकारनं पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स म्हणजे IVBPसोबत काय केलेलं आहे, तर व्यावसायिक उत्पादनासाठी लंपी प्रोव्हॅक लसीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी करार केलेला आहे। ही लसीचं नाव लक्षात ठेवा, लंपी प्रोव्हॅक। नंतर गुरांमधील ढेकून त्वचेच्या आजाराच्या नियंत्रणासाठी ही स्वदेशी विकसित लस आहे, म्हणजे गुरामध्ये ढेकून असतात, ढेकणामुळे जे त्वचेचे आजार होतात त्या आजाराच्या नियंत्रणासाठी ही एक स्वदेशी विकसित अशी लस आहे। सध्या गोटपॉक्स लस ही जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग नियंत्रणासाठी वापरली जाते। कुठली? गोटपॉक्स लस जी आहे ही जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग नियंत्रणासाठी वापरली जाते। ICARNRCE हरियाणा, ICARIVRI उत्तर प्रदेशच्या सहकार्याने लंपी प्रोव्हॅक नावाची लस जी आहे ती विकसित केलेली आहे। ICARNRCE हरियाणा आणि ICARIVRI उत्तर प्रदेशच्या सहकार्याने लंपी प्रोव्हॅक नावाची लस जी आहे ही विकसित केलेली आहे, लक्षात ठेवा। तर सरकारने काय केलेलं आहे, पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स IVBPसोबत लंपी प्रोव्हॅक लसीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी करार केलेला आहे। गुरांमधील ढेकून त्वचेच्या आजाराच्या नियंत्रणासाठी ही स्वदेशी विकसित अशी लस आहे। सध्या गोटपॉक्स लस ही जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग नियंत्रणासाठी वापरली जाते, गोटपॉक्स लस नावाची, लक्षात ठेवा। आणि ही लंपी प्रोव्हॅक ही जी लस आहे, तर ही ICARNRCE हरियाणा, ICARIVRI आणि उत्तर प्रदेशच्या सहकार्यानं लंपी प्रोव्हॅक्स नावाची लस जी आहे ती विकसित केलेली आहे। तर हे लक्षात ठेवा, ज्यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे। तर इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स IVBP कोठे आहे, तर ते आहे पुण्यामध्ये, हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल। आणि यातले काही महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या। तर ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग गाईस, अँड ऑल द बेस्ट।